हेलो एवरीवंस, गुड मॉर्निंग्स। अपन बीकॉम सेकंड से बीकॉम सॉरी बीकॉम थर्ड सेमच बिजनेस लॉ ह्या ठिकाणी अपन घेत आहोत। आलं तर बिजनेस लॉच्या ह्या ठिकाणी चॅप्टर 4 आपण मागच्या तासिकामध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं की भागीदारी काय असतो, भागीदारीच्या ऍक्ट कधी असतो, भागीदाराचे स्वरूप काय असतो, पार्टनरशिप डीड बघितलं होतं। आलं त्याचप्रमाणे भागीदाराची मूलभूत वैशिष्ट्यसुद्धा बघितलं होतं, भागीदाराचे अस्तित्व ठरवणाऱ्या कसोट्या ह्या गोष्टी बघितलं होतं, आणि भागीदार सलई म्हणजे भागीदाराच्या करारनामा याबद्दल आपण माहिती घेतलं होतं। आजच्या तासिकेमध्ये आपण स्वार्थाचे पंजीयन म्हणजे जो पार्टनरशिप आहे त्याचे पंजीयन किंवा नोंदणी न करण्याचे परिणाम आपण ह्या तासिकेच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर ओढूया आजच्या तासिकेकडे। तर नंबर 1 आहे, स्वार्थाचे पंजन न झाले नसल्यास आणि अभियोग दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव स्वार्थ पंजित भागीदार म्हणून नोंदलेले नसल्यास। आलं, पंजन झाले नाही आहे एखादा फर्मचे, एखाद्या पार्टनरशिपचे पंजन झालेले नसल्यास आणि अभियोग दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव पंजीयन भागीदार म्हणून नोंदले नसल्यास, म्हणजे पंजीयन बी नाही आहे आणि त्या ठिकाणी जो अभियोग करत आहे म्हणजे केस करत आहे त्या व्यक्तीचे बी नाव त्या भागीदारी म्हणून पंजीयन केले नोंदणी केली नसलेली, तर त्या व्यक्तीला परस्पर प्रसविधातून म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टमधून निर्माण होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमधून किंवा एक ॲग्रीमेंटमधून निर्माण होणाऱ्या अथवा भागीदारी अधिनियमाने प्रदान केलेल्या एखाद्या अधिकाराचे प्रवर्तन करण्यासाठी स्वार्थ अथवा स्वार्थातील माझी म्हणजे मागील अथवा वर्तमान भागीदाराच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्याच्या किंवा चालवण्याचा अधिकार राहणार नाही। आलं, जो मागील कर्मचारी असतील, मागील पार्टनर असतील त्याच्या विरुद्ध काय करणे, अभियोग दाखल करता येणार नाही। पुढे नंबर 2 आहे, जोपर्यंत स्वार्थाचे पंजन होत नाही म्हणजे जोपर्यंत जो पार्टनरशिप आहे त्याची पंजन होत नाही, म्हणजे पंजन काय म्हणजे नोंदणी होत नाही, रजिस्ट्रारकडे जाऊन सुद्धा नोंदणीची प्रक्रिया किंवा प्रोसेस पूर्ण होत नाही, जोपर्यंत स्वार्थाचे पंजन होत नाही तोपर्यंत एखाद्या प्रसविधातून म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टमधून उत्पन्न होणारे एखाद्या करारामधून किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमधून उत्पन्न एखादी गोष्ट होत असेल, आलं, एखाद्या चुकीची गोष्ट होत असेल, दिसून येत असेल, तर उत्पन्न होणाऱ्या एखाद्या अधिकाराचे प्रवर्तन करण्यासाठी भागीदारी स्वार्थाला अथवा स्वार्थाच्या वतीने भागीदारी स्वार्थाला म्हणजे पार्टनरशिपला अथवा त्याच्या वतीने एखादा एजंट असेल, एखादा अभिकर्ता असेल, त्याच्या वतीने तृतीय पक्षाविरुद्ध अभियोग दाखल करता येणार नाही। आलं, म्हणजे त्या स्वार्थाचे पंजन होत नसेल जोपर्यंत त्याच्या स्वार्थाचे पंजन होत नसेल किंवा उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तनासाठी भागीदारी स्वार्थाला म्हणजे त्या ठिकाणी जो व्यक्ती असेल, थर्ड पर्सन असेल, त्याविरुद्ध कारवाई किंवा कुठली केस करता येणार नाही असं म्हटलं आहे त्या ठिकाणी। आलं, तथापि स्वार्थाचे पंजन केले नाही तरी त्याच्या पुढील अधिकारावर कोणताही परिणाम राहणार नाही किंवा होणार नाही। आलं, त्या पंजन केले नसेल तर त्याचा परिणाम कोणकोणता होईल, तर नंबर 1 आहे अपंजीयत म्हणजे नोंदणी न झालेल्या। आलं, अपंजीयत नोंदणी न झालेल्या स्वार्थाच्या भागीदाराला स्वार्थाच्या प्रविर्लनायासाठी अथवा हिस्सेबासाठी अभियोग दाखल करण्याचा अधिकार राहील। आलं, म्हणजे हिस्सेब तपासण्यासाठी पंजन झाला नसेल पण स्वार्थाच्या भागीदाराला स्वार्थाच्या जो टोटल हिस्सेब आहे किंवा टोटल त्या ठिकाणचा एक्सपेन्स आहे तो अभियोग दाखल करण्याचा अधिकार राहील, मग त्या ठिकाणी तो केस करू शकतो की तुम्ही आपली डिटेल माहिती मला मिळवून द्या। आलं, नंबर 2 आहे ब आहे स्वार्थ पंजीयत, स्वार्थ म्हणजे पार्टनरशिप, पंजीयत म्हणजे रजिस्टर झालेला नसल्या तरी संपत्तीच्या
रोखीकरणाकरता संपत्तीच्या रोखीकरणाकरता म्हणजे तो पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपची किती संपत्ती आहे त्याच्याबद्दल सर्वपूर्ण माहिती भागीदाराला राहील भागीदाराला राहील कारण तो अभिभोग किंवा एक केस दाखल करू शकतो की नेमकं ह्या ठिकाणी यार्ड होण्याच्या अगोदर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे कशा पद्धतीने हँडल होत आहे ह्या संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जे पार्टनरशिप असेल पार्टनरशिपमधील माहिती पार्टनरला माहीत असणे आवश्यक राहील. नंबर नेक्स्ट आहे अपंजीयत. अपंजीयत म्हणजे पंजीयत न झालेली स्वार्थातील दिवाळखोर. दिवाळखोर म्हणजे ज्या दिवाळखोर असा व्यक्तीला म्हटलं जातो. दिवाळखोर कशाला म्हटलं जातं माहिती आहे तुम्हाला? दिवाळखोर जसं एक्झाम्पलमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण बँकेच्या एक एक लाख रुपये कर्ज आहे, एक लाख रुपये काय आहे लोन आहे, आलं लोन एक लाख रुपये लोन आहे, पण त्याचे सर्व संपत्ती विकून त्याला बँकेला तो 70,000 रुपये पेड करू शकतो. बाकी जे 30,000 रुपये पेड न करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते म्हणजे या तो 30,000 रुपये पेड करू शकतच नाही, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण दिवाळखोर बँक दिवाळखोर घोषित करतो आणि त्यातल्या संपत्ती त्याच्या संपत्तीच नाही आहे ह्या उद्देशाने तो काय करत असतो काम करत असतो. म्हणजे 30,000 रुपये हे काय म्हणतो आपण एक डुबित बुडित कर्ज निधी किंवा बॅड डेप्ट ह्या नावानं बँक आपल्या खात्यामध्ये डेबिट साईडला घोषित करत असतो. आला चला ओके ओढूया समोर. अपंजीयत स्वार्थातील दिवाळखोर भागीदाराच्या संपत्तीचे रोखीकरण करण्याच्या शासकीय प्राप्तकर्त्याच्या ऑफिशियल रिसिव्हर अधिकार कायम राहील. आला अधिकार कायम राहील म्हणजे एखाद्या व्यक्तीनं काय केलं असेल एखादा एखादा पार्टनर असेल समजा की ए बी सी ह्या कंपनीमध्ये 5 पार्टनर असतील, आलं 5 पार्टनर असतील आलं, तर अशा वेळेस 5 पार्टनरपैकी एका पार्टनर काय केलं असेल बँककडून लोन घेतलं असेल, आलं लोन घेतलं असेल, तर त्या व्यक्तीनं 1,00,000 रुपयापैकी 70,000 रुपये पेड केलं असेल आणि बाकी 30,000 रुपये त्याचे काय असेल बॅलन्स असतील, तर अशा वेळेस बँकेनं त्या व्यक्तीला दिवाळखोर घोषित केलं असेल. तर अशा वेळेस जी जो पार्टनर आहे किंवा ज्या पार्टनरशिपमधून त्याची दिवाळखोर झाली असेल किंवा होऊ शकते कदाचित जे पार्टनर आहे पार्टनरशिपमधून जसं 1,00,000 रुपयाचं असेल तर त्याच्या अंगावर उलटे 30,000 रुपये उरले असेल, तर 30,000 रुपये उरले असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी जो शासकीय प्राप्तकर्ता म्हणजे ऑफिशियल रिसिव्हर आहे तो त्याचे काय राहील जो पैसा आहे किंवा संपत्तीतून काय करेल त्याच्या पैसे वसूल करण्याचा अधिकार त्याला राहील. आला नर पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे ज्यांचा व्यवसाय भारतात कोणत्याही ठिकाणी नाही अशा भागीदारी स्वार्थाच्या ज्यांचा व्यवसाय भारतात कुठल्याही किंवा कोणत्याही ठिकाणी नाही अशा भागीदारी स्वार्थाच्या व त्यांच्या भागीदाराच्या अधिकारावर नोंदणी न करण्याचा कोणत्याही परिणाम होणार नाही. आलं कोणताही परिणाम होणार नाही. मग त्याची जी नोंदणी आहे ती कुठं असायला पाहिजे इंडियामध्ये असायला पाहिजे. नंबर नेक्स्ट आहे बघा ज्या ठिकाणी कमी रक्कम असेल 100 रुपयापेक्षा कमी रक्कम असेल आलं तर त्यांच्या प्रवर्तनासाठी स्वार्थ पंजीयत केलेले असणे आवश्यक नाही. म्हणजे जे स्वार्थ असेल किंवा एक पार्टनरशिप असेल तर 100 रुपयापेक्षा कमी रकमेकरता ते दावा करू शकत नाही. आलं पुढे नंबर नेक्स्ट आहे एखाद्या राज्यात सरकारी गॅजेट म्हणजे काय ऑफिशियल गॅजेट त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंटचं राजपत्रक किंवा राजकोष पत्र. आलं तर एखाद्या राज्याच्या राजकीय गॅजेटमध्ये आलं जाहीर सूचना देऊन
पंजनाची किंवा पंजनाबाबतची प्राधान्य लागू होणार नाही. आलं? म्हणजे एखादा जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे एखादी पार्टनरशिप असेल एखाद्या त्या एखाद्या दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंटची गॅजेटनुसार ते जाहीर सूचना पंजनाबाबत लागू होणार नाही असं म्हणतात त्या ठिकाणी. घोषणा केली असेल तर त्या राज्यातील स्वार्थांना म्हणजे पार्टनरशिपना पंजनाबाबतचे नियम लागू होणार नाही. आलं? ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. भागीदाराचे परस्पर संबंध, अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व. आलं? म्हणजे जो एक भागीदार आहे, भागीदारीमधील जो भागीदार आहे त्यामधील आपसातील काय परस्पर संबंध आहेत, काय अधिकार आहेत, काय कर्तव्य आहेत आणि काय उत्तरदायित्व आहेत याबद्दल आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. आलं? म्युच्युअल रिलेशन्स ऑफ पार्टनर्स. आलं? चला बघूया. अनुच्छेद 9 ते 17 मध्ये भागीदाराच्या आपसातील संबंधाचा विचार केला आहे. भागीदारांना आपले परस्पर संबंध कराराने ठरवण्यास पुढे मोडकळीस आहे. काही सर्वसाधारण नियम अनुच्छेद 12 ते 17 मध्ये दिलेले असले तरी आपसात करार करून भागीदारांना त्या नियमात फरक करता येतो. आलं? या अनुच्छेदातील प्रावधानांसंबंधी भागीदारांनी आपसात करार केला नसेल तरच ही प्रावधाने लागू होतात. तथापि अनुच्छेद 9 आणि 10 मधील प्रावधाने मात्र आपसातील प्रसंविधाने बदलता येणार नाहीत, कारण भागीदारांच्या परस्पर संबंधाच्या आधाराच च्या स्वरूपात ती देण्यात आली नाही. भागीदाराच्या आपसातील संबंधाचे हे 2 मूलभूत नियम पुढील प्रमाणे आहेत. 1 आहे प्रत्येक भागीदाराने. आलं? 1 आहे प्रत्येक भागीदाराने. तर प्रत्येक भागीदार जे आहेत ते आपसातील कसे संबंध असतात, त्या भागीदारी संबंधी आणि भागीदारामध्ये आपसापसाचे संबंध कसे असतात, एखाद्या पार्टनरशिपमध्ये जे भागधारक आहेत ते भागधारकामधील काय संबंध असेल ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर 1 आहे प्रत्येक भागीदाराने. आलं? तर स्वार्थाच्या म्हणजे पार्टनरशिपच्या व्यवसाय सर्व भागीदारांना जास्तीत जास्त लाभ होईल, जास्तीत जास्त लाभ होईल अशा तऱ्हेने चालवला पाहिजे. म्हणजे जो भागीदारीमधील जो भागीदार आहे, पार्टनर आहे, तो आपसातील जास्तीत जास्त लाभ होईल म्हणजे आपसामधील जे लोक आहेत त्या सर्वांना लाभ होईल अशा तऱ्हेने ती भागीदारी संस्था चालवली पाहिजे. आलं? 2 आहे एकमेकाशी अत्यंत न्यायाने व प्रामाणिकपणे वागले पाहिजे. म्हणजे एकमेकाशी जे संबंध आहे ते व्यवस्थितरित्या असायला पाहिजे, जेणेकरून आपसातील जे एक संबंध जास्त काळपर्यंत टिकून असणे आवश्यक असते. 9 आहे कोणत्याही भागीदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने स्वार्थाच्या व्यवहारासंबंधी माहिती विचारली तर ती दिली पाहिजे. आलं? म्हणजे ज्या व्यक्तीने जसं दुसऱ्या एखाद्या पार्टनरने काय केलं असेल, त्यांनी एखादी माहिती विचारलं असेल तर त्या संबंध त्यांनी पूर्ण खरी माहिती दिली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वार्थाचे सर्व त्याचप्रमाणे स्वार्थाचे सर्व सर्व खरे खरे हिस्से दिले पाहिजे. आलं? म्हणजे पार्टनरशिपमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्या खरेखर हिसाब किंवा कुठल्या गोष्टीसाठी किती खर्च आला आहे ह्याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती दिली असायला हवे. आलं? पुढे आहे नेक्स्ट आहे आता 2 आहे स्वार्थाचा व्यवसाय चालवित असताना एखाद्या भागीदाराच्या लबाडीमुळे म्हणजे एखादा जो पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिपमध्ये एखादा एक भागीदार असेल की ते सर्वच्या सर्व सारखे नसतील, पण एखादा भागीदार काय असेल, लबाड असेल. आलं? कपटामुळे स्वार्थाला हानी होत असेल तर ती हानी लबाडी करणाऱ्या भागीदाराने
भरून दिली पाहिजे. आला ती लबाडी केली असेल तर ती लबाडीपासून एखादी हानी होत असेल तर ते भरून देण्याची तयारी असणे आवश्यक आहे. कोणसा? जो लबाड करतो तो भागीदार. आला तर वरील दोन्ही बाबी सोडल्यास इतर बाबतीत भागीदार आपले पारंपरिक संबंध निश्चित करण्यासाठी पाहिजे तसा प्रसविधा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. आलं परस्पर संबंध यांचा अर्थ भागीदाराचे परस्पर अधिकार व कर्तव्ये अशा घ्यायचे आहेत की परस्पर संबंध निश्चित करणाऱ्या प्रसविधा स्पष्ट अथवा गांभीर्य असू शकतो, मौखिक अथवा लेखी असू शकतो. त्याचप्रमाणे या परस्पर परिवर्तना देखील करता येतो. आलं चला यानंतरचा पार्ट आपण पुढच्या तारखेकडून बघणार आहोत. ओके, धन्यवाद.